तर इकडे सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असून कोयना, धोम, उर्मोडी, तारळी या धरणांचा विसर्ग सध्या कृष्णा आणि कोयना नदी पात्रात केला जातोय. यामुळे कृष्णा आणि कोयना दुथडी भरून वाहू लागलेत. कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांनी उंचले असून नदी पात्रात 71,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. तर कोयना धरणात सध्या 197 TMC एवढी पाण्याची आवक सुरू असून 90 TMC विसर्ग सुरू आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्र याचबरोबर महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळं सातारा जिल्ह्यातील सर्व धरणं तर भरलेली आहेच, मात्र कोयनासह इतर सर्व धरणातून सध्या विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी सध्या उभा आहे ते म्हणजे कराडच्या कृष्णा कोयना प्रीतिसंगमाच्या परिसरावर, ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयना याचा प्रीतिसंगम होतो या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढलेला दिसतोय. सध्या कोयना धरणाचे दरवाजे हे 8 फुटांनी उचलल्यामुळं याचबरोबर 77,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात केला जातोय. याचबरोबर महाबळेश्वरमध्ये म्हणजे प्रचंड 7,321 इतक्या प्रचंड पावसाची नोंद झालेली आहे. आणि विशेष म्हणजे पाटण तालुक्यातील कोयना विभागातील पाथरपुंजी या गावामध्ये 7,000 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. यामुळं कोयना धरण असेल किंवा इकडं उर्मोडी धरण यामुळं सर्व दरवाजे हे उचलले गेलेत आहेत. याचबरोबर तारळी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं तिथूनसुद्धा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या 13 वर्षात म्हणजे 2006 सालापासूनचा सर्वात विक्रमी पाऊस या ठिकाणी सातारा जिल्ह्यात नोंदवला गेला. आणि कोयना धरणात आत्तापर्यंत 197 TMC इतका पाणीसाठा झाला आणि इतिहासात पहिली वेळ 90 TMC इतका पाणीसाठा हा कोयना धरणातून विसर्ग करण्यात आला. आत्तापर्यंतच्या कोयना धरणाच्या इतिहासात पहिली वेळ असं घडलं की 90 TMC पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात केला गेला. मात्र आगामी 2 ते 3 दिवसात सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्यंत सागर दंडसह AM न्यूज, विकास भोसले, कराड.